मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये या 5 वस्तू चुकून किंवा जाणून बुजून कधीही कोणाला उधार देऊ नये. तसे केल्यामुळे आपणच आपल्या जीवनात समस्यांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. मित्रांनो, इतरांची पर्सनल वस्तू वापरणे हे दरिद्रता आणि आजाराचे लक्षण आहे. चला तर पाहूया कुठल्या आहेत त्या 5 वस्तू ज्या घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समस्या आणि दरिद्रता आणि आजार येऊ शकतात. नंबर 1, दुसऱ्यांची चप्पल. मित्रांनो, आपण कधीही दुसऱ्यांच्या चपला वापरू नये, भले तो आपला मित्र, नातेवाईक, कोणीही असो. असे केल्याने त्या व्यक्तीवरचे दोष आपल्याला लागतात. नंबर 2, कपडे. मित्रांनो, तुम्हाला कपडे घालण्याचा कितीही शौक असला तरीही तुम्ही आपलेच कपडे घाला. जर तुम्ही दुसऱ्यांचे उधार मागून कपडे घातले तर त्या व्यक्तीला असलेले आजार तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्यांचे कपडे उधार मागण्यापासून दूरच राहावे. नंबर 3, मेकअप. स्त्रियांना मेकअप करणे खूपच आवडते, पण हे करत असताना आपण दुसऱ्याचा मेकअप कधीही यूज करू नये आणि आपलेही मेकअपचे सामान दुसऱ्यांना देऊ नये. नंबर 4, मित्रांनो, शास्त्रांमध्ये सांगितले आहे, दुसऱ्यांकडून उधार पैसे मागितले तर आपण आपल्या जीवनात फसतच जातो, जीवनात आपल्याला यश मिळत नाही, त्यामुळे दुसऱ्यांकडून उधार पैसे मागू नयेत. नंबर 5, साबण आणि कंगवा. मित्रांनो, कधीही दुसऱ्यांचा साबण आणि कंगवा वापरू नका, यामुळे त्या व्यक्तीचे दोष तुम्हाला लागतात आणि शरीरावर देखील त्याचा वाईट परिणाम होतो. तर मित्रांनो, या 5 वस्तू दुसऱ्यांकडून कधीही उधार मागू नये आणि स्वतःचे जीवन आनंदमयी बनवा. भेटूया अशाच माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.